आता आपण पुढील उदाहरण अभ्यासूयात. इथे उदाहरण आहे 125 पी घन अधिक क्यूचा घन. इथे 125 घनमूळ आहे 5, पी घनचं घनमूळ आहे पी, कंसाचं घन करून घेऊयात, अधिक क्यू घन. आता आपण जे सूत्र वापरतो ते मी सूत्र लिहून घेतो. ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. आता आपण इथे पहिले पद आहे ते एच्या जागेवर ठेवूयात, दुसरे पद आहे ते बीच्या जागेवर ठेवूयात आणि लिहूयात. तर एऐवजी आपण 5p लिहू अधिक क्यू, दुसऱ्या कंसामध्ये आता इथे आपल्याला चौकटी कंस टाकावं लागेल, एचा वर्ग म्हणजेच 5pचा वर्ग वजा 5p गुणिले क्यू अधिक क्यूचा वर्ग. पुढच्या पायरीवरती 5p अधिक क्यू जशाच्या तसं लिहावं लागेल. आता इकडे आपण सोडून घेऊया, 5चा वर्ग होतो 25, पीचा वर्ग पी वर्ग वजा इकडे सहगुणक 1 आहे क्यूला आणि पीला आहे 5, मग इथे येईल 5pq अधिक क्यूचा वर्ग. अशा पद्धतीने तुम्हाला 125p घन अधिक क्यू घनचे अवयव मिळतील. आता आपण पुढील उदाहरण अभ्यासूयात. पुढील उदाहरण आहे 125m घन अधिक 27n घन. आपण फक्त याचे घातांकाच्या नियमाचा वापर करून रूपांतर करून घेऊयात. 125m घन, 125चं घनमूळ आहे 5 आणि m घनचं घनमूळ आहे m कंसाचं घन. आपण घातांकाच्या नियमाचा वापर करून फक्त रूपांतर करून घेतलं आहे. अधिक 27चं घनमूळ 3 आणि n घनचं n कंसाचा घन. इथे बरोबर तुम्हाला 2 घनसंख्या मिळालेल्या आहेत. आता आपण घनसंख्यांची बेरीज करताना कोणतं विस्तार सूत्र वापरतो त्याचा इथे उपयोग करणार आहोत. तर ते सूत्र आहे ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. या सूत्राची आपल्याला त्याची तुलना करायची आहे. इथे एच्या ऐवजी पहिलं पद वापरायचं आहे 5m आणि बीच्या ऐवजी तुम्हाला 3n वापरायचं आहे. आपण आता फक्त ह्या सूत्राच्या ऐवजी या संख्या टाकूयात, या राशी टाकूयात. तर बरोबर बघा, पहिल्या कंसामध्ये 5m अधिक 3n, दुसऱ्या कंसामध्ये पहिली जी संख्या आहे, पहिलं जे पद आहे त्याचा वर्ग 5mचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद 5m गुणिले 3n अधिक जे दुसरे पद आहे 3n त्याचा वर्ग कंस पूर्ण. आता आपल्याला सोडवून घ्यायचं आहे. पहिला जो कंस आहे तसाच्या तसा राहील, त्यात काही बदल होणार नाही. 5m अधिक 3n, आता इथे वर्ग करून घेऊयात. 5चा वर्ग 25, m वर्ग वजा इथे सहगुणकांचा गुणाकार येतो 15 आणि चलांचा गुणाकार येतो mn, अधिक 3चा वर्ग येतो 9 आणि nचा वर्ग n वर्ग. तर आपल्याला त्या या दिलेल्या 2 घनसंख्यांचे अवयव मिळालेले आहेत. पुढील उदाहरण अभ्यासूयात. उदाहरण आहे 24a घन अधिक 81b घन. परंतु दोन्ही संख्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल की ह्या दोनही संख्या घनसंख्या नाही आहेत. मग काय करायचं? तर तुम्ही ह्या दोन्ही संख्यांचे जर अवयव बघितले तर तुम्हाला जाणवेल की 24 आणि 81ला 3ने भाग जातो. 3 हा दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव आहे, तर दोघांना पण आपण 3ने भागूया. तर 3 हा आपण सामायिक घेऊया. 24ला 3ने भाग दिल्यानंतर उत्तर येतं 8 ए घन अधिक 81b घनला 3ने भाग दिल्यानंतर उत्तर येतं 27b घन. आता आपल्याला इथे 2 घनसंख्या मिळालेल्या आहेत. 2 घनसंख्यांची बेरीज त्या सूत्राचा आपण आता इथे वापर करू शकतो.
या पुढील पायरीमध्ये आता तुम्हाला रूपांतर करून घ्यावं लागेल. आठचं घनमूळ आहे 2, 1 कंसाचा घन अधिक 27चं घनमूळ 3 येतं. मग आपण याचं रूपांतर करून घेऊयात 3b कंसाचा घन या स्वरूपामध्ये. आता आपण सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवूयात. पहिल्या कंसामध्ये 2a अधिक 3b, दुसऱ्या कंसामध्ये पहिले जे पद आहे त्याचा वर्ग 4a वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद, त्याच्या सहगुणकांचा गुणाकार येतो 6 आणि चलांचा गुणाकार येतो ab, अधिक जे दुसरे पद आहे त्याचा वर्ग येतो 9b वर्ग. तर आपल्याला त्याचे आतमध्ये जे कंसामध्ये जे दोन घनसंख्या होत्या त्याचे अवयव मिळालेले आहेत. तर मग याचं शेवटचं उत्तर फायनल ॲन्सर असेल 3, कंसामध्ये 2a अधिक 3b, दुसऱ्या कंसामध्ये 4a वर्ग वजा 6ab अधिक 9b वर्ग.